सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल नाईट स्कूलमध्ये 10वीमध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा सोमवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे कविता लक्ष्मण तसेच मुख्याध्यापिका हेमलता डंके यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सतीश शिंदे, अशोक कट्टीमणी, चित्रधारा शिवकर, संगीता हिरवाडकर, मोहिनी चौधरी, श्रीमती उबाळे, संजय भलेराव आदी उपस्थित होते. यावेळी शैला कांबळे, प्रथम राजी, मीनाक्षी लांबपुरे, श्रुती भोसले, नरसिंग मेत्रे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही जेवढे प्रयत्न केले तेवढ्या प्रयत्नांना तुमची पण साथ दिली. जेव्हा दोन्हीकडून प्रयत्न होत असतात त्यावेळेला एक इतिहास बनत असतो असं म्हटलं जातं. आणि खरंच आता एक हा इतिहास बनला आहे. ते 3 वर्ष सलग आपण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी ऐकलं असेल की त्यांना वाटत होतं की आता शाळेत आल्यानंतर कसं काही विद्यार्थी म्हणत होते दाखला मागायला आलेले परत आम्ही त्यांना थांबवलं की राहू दे यावर्षी बस परीक्षेला काय होत नाही आहे असं म्हणून आम्ही त्यांना थांबवलं. त्यांना आता लक्षात आलं असेल की कितीतरी आपल्यापेक्षा अनेक वर्षांचा शैक्षणिक गॅप असणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. घर संसार सगळं सांभाळून त्यांनी काय केलेलं आहे यश मिळवलेलं आहे. शाळा अशा विद्यार्थ्यांसाठी एक वरदान ठरलेलं आहे की जे ज्यांची इच्छा राहिलेली आहे किंवा आता परत त्यांना शिकावंसं वाटत आहे. कधीकधी लहानपणीच मुलांवर परिस्थितीमुळं जबाबदारी पडते घरची आणि त्यामुळे मग त्यांचं शिक्षण सुटतं पण परत कुठेतरी त्यांना वाटतं आणि मग ती मुलं इथं येतात. हा शिक्षणाचा जो मुख्य हेतू आहे इकडे आपल्याला परिस्थिती आपली पुन्हा त्या रुटीन मार्गावर आणण्यासाठी आपल्याला भाग पाडते. ह्यासाठी आपल्याला कोणत्याच प्रकारचे बंधन आडवे येत नाही तर आपला संसार येतो नाही मुलं बाळ येतात नाही एक वेगवेगळे प्रकारचे कारणं येतात. फक्त येते ते आपल्याला शिकण्याची जिद्द फक्त आपल्या मनामध्ये ठासून एकच भरलेलं असतं की आपल्याला काहीही करून शिकायचं आहे. तर मी सर्वात प्रथमतः आपल्या सर्व शिक्षकांचे मी एक आभार मानतो विद्यार्थ्या या नात्याने कारण इतकी छान पद्धतीची काउन्सिलिंग तुम्ही जे करता आज तुमच्यामुळे हे विद्यार्थी घडत आहेत. शाळेत येणं थोडा दिवस लाज वाटत होतं की दोन मुलांना घेऊन कसं येईल मी शाळेत. तर चौधरी मॅडमनी माझ्या मनात एक आशा असं जागवली की तू शिकू शकतेस, हुशार आहेस, पुढे जाऊ शकतेस. असं नाही की शिक्षणाला वयाचं बंधन असतं. आपण कधीही कोणत्याही वेळी शिकू शकतो. ही मला वाटत पण नव्हतं की मी 10वी शिकेन. माझ्या अपेक्षाही नव्हती पण मी मला एक छोटा मुलगा होता त्याला म्हणजे सांभाळून मी 10वी काढली आणि 2019-20 मध्ये मी फर्स्ट आले. शाळेचा आणि आमचा एक 10-12 वर्षाचा गॅप झाले म्हणजे शाळा परत आम्ही शिकायचं आहे असा विचार कुठून नाही होता. कामामध्ये आणि घरच्या परिवारमध्ये एवढं गुंतलो होतो की कधी वाटलंच नाही की कधी शाळेत परत पाय ठेवू शकतो आम्ही. माझी मम्मीची इच्छा होती की मी शाळा शिकावं. माझी मम्मी थोडीफार शिकलेली होती, थोडीफार म्हणजे माझ्यापेक्षा जास्तच आहे, पण तिला वाटत होतं की मी शिकावं. त्याच्यामुळं माझ्या मम्मीने इथं शाळेत आणून मला ॲडमिशन दिलं. पण मला वाटत होतं मी रात्र शाळेत कसं जाणार, सगळे जण मोठे मोठे. पण इथं आलो मग मला चांगले चांगले मित्र मिळाले, माझ्या इच्छे पण मिळाले, माझ्यापेक्षा थोडे मोठे मिळाले. त्यांच्याकडनं मला थोडाफार अनुभव आला, चांगले शिक्षक मिळाले. माझ्या लाडक्या शिक्षिका हिरवाडकर मॅडम होत्या, ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होत्या आणि मी चुकलं तर मला कान पकडून मला त्या समजावून सांगत होत्या. तर मी जवळजवळ मला तर 14 वर्षांनी मी 10वी काढलं. 14 वर्षांनी मी 10वी काढून मला 55% मार्क पडले आणि 12वीला पण ॲडमिशन मला मॅडम म्हणून मिळालं असतं. मॅडम म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतले, मला 12वीला 60% मार्क पडले आणि मी खरंच लय आनंद आहे कारण माझी शिकायची इच्छा पण नव्हती. मी मॅडमजवळ आला, मॅडम म्हटल्याशी मी आम्ही घेतो काय असेल ते आम्ही देतो. ह्या पुस्तक सुद्धा मॅडम तिने दिलं. जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश धर्मी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंखा विहिरीजवळ सोलापूर.